उद्योगपतींच्या घरी शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये झालेल्या गुप्त भेटीवर आता संजय राऊतांनी देखील टीका केली. या भेटीमुळे महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण होईल का असा प्रश्न निर्माण झालाय. पाहूयात हा रिपोर्ट. काका पुतण्याच्या भेटीमुळे महाविकास आघाडीत ठिणगी. नेत्यांनी भेटायचं, कार्यकर्त्यांनी लढायचं. पवार महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण करतायत. काका शरद पवार आणि पुतण्या अजित पवार यांची शनिवारी पुण्यात अतुल चोरडिया या उद्योगपतींच्या घरी गुप्त भेट झाली. बंडखोरी करून सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवारांना पवार भेटतात आणि मग मित्रपक्षांचा जीव टांगणीला लागतो. असं करून पवार महाविकास आघाडीमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याची खंत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बोलून दाखवली आहे. उलट पवारांनीच त्यांना फटकारलंय. लोकांच्या मनामध्ये संशय आणि संभ्रम येईल अशा प्रकारचं नेतृत्व निदान विष्णपिता हा करून तरी होता का? उद्या जर आम्ही एकनाथ शिंदेंबरोबर रोज चहा खायला बसायला लागलो तर त्यांच्या बेमान गटाबरोबर ते भाजपबरोबर आम्ही नेत्याने त्यांच्यावर बसायचो, आपली नाती गोती व्यवहार सांभाळायचो आणि कार्यकर्त्यांनी खाली मग आपली आयडियोलॉजी आपली विचारधारा याच्यासाठी एकमेकांविरुद्ध लढायचं. मला असं वाटतं की शिवसेनेच्या डीएनएमध्ये अशा प्रकारचा ढोंग नाही. भारतीय जनता पार्टीशी संबंधित जे आहेत त्या घटकांशी आमचा कुठल्याही प्रकारचा सहभाग असण्याचं कारण नाही आणि ही भूमिका स्वच्छ झाल्याच्या नंतर संभ्रम झालेला नाही. काल मी सुद्धा फुलला होतो आणि त्याही ठिकाणी असे वर्तमानपत्रात सुद्धा त्या बातम्या त्यामुळे एकदा ही गोष्ट स्पष्ट केल्याच्या नंतर पुन्हा पुन्हा तो प्रश्न विचारून तुम्ही संभ्रम निर्माण करू नका. संभ्रम नको असं पवार कितीही सांगत असले तरी त्यांच्या भेटीमुळे महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलंय. ठाकरे गटाच्या मुखपत्रातूनही या भेटीवरून पवारांवर बोचरी टीका करण्यात आली आहे. महाविकास आघाडीमध्ये अशी खळबळ उडवण्याची पवारांची ही पहिलीच वेळ नाही आहे. याआधी एनडीएच्या बैठकीआधी अजित पवारांनी मंत्र्यांसह पवारांची अचानक भेट घेतली होती. त्यानंतर आमदारांसह अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतली होती. टिळक पुरस्काराच्या निमित्तानं पवार मोदींसोबत एकाच मंचावर आले होते. नातेवाईक आहेत ते सगळ्यांनाच माहिती आहे, पण असं झोपून गाडीमध्ये जाणं आणि असं लपून भेटणं या सगळ्या गोष्टीचा संभ्रम लोकांमध्ये जनतेमध्ये निर्माण झालेला आणि त्याची चिंता आम्हाला महाविकास आघाडीला झालेली आहे. एक नातं आईच ना कोण लपून ठेवू शकतं. जर भाजपला असंच पाहिजे असेल की जेव्हा काका पुतण्या भेटतात तेव्हा भांडणच झालं पाहिजे, तर हे जे दरोदेखोराची प्रवृत्ती आहे भाजपची ती त्यांची आहेच ना. एकंदरीत सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर एक संभ्रम निर्माण करण्याची व्यवस्था आहे आणि मला असं वाटते का पवारसाहेबसुद्धा अजितदादाच्या सोबत येऊन सध्या महायुती अधिक मजबूत करेल. अजित पवारांनी बंडखोरी करूनही पवार वारंवार त्यांना भेटीसाठी वेळ देतात. राष्ट्रवादीत बंडाळीनंतर मित्रपक्षांचा विरोध डावलून पवार मोदींच्या पुरस्काराच्या कार्यक्रमात हजर राहतात. पवारांची ही रणनीती महाविकास आघाडीच्या पचनी पडत नाही आहे. तरीही पवार महाविकास आघाडीत एकजूट असल्याचा दावा करतायत. पवार काहीही दावा करत असले तरी राज ठाकरेंनीही पुन्हा एकदा काका पुतण्यावरून संशय व्यक्त केलाय. तर पवार महायुती मजबूत करत असल्याचं बच्चू कडूंनी म्हटलंय. हे यांचं स्वतःचं त्यांचं स्वतःचं आहे. ते एक टीम अगोदर त्यांनी पाठवली, आता दुसरी चालेल जाईल. हे सगळे आतून एकमेकांना मिळालेले आहेत आणि हे काय आज नाही, हे 14 मिळालेले आहेत, 2014. शरद पवार साहेबांना आणि अजित पवार यांना भेटायची जागा चोरडिया या ठिकाणी मिळाली, या नावावरती मिळाली, हे पण कमाल आहे. महाविकास आघाडीचा प्रयोग साकारण्यात आणि तो यशस्वी करण्यात पवारांची मोठी भूमिका आहे. एकनाथ शिंदे आणि नंतर अजितदादांच्या बंडानंतर महाविकास आघाडीची ताकद कमी झाली आहे. अशा वेळी पुन्हा एकदा पवारांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे.
पण त्यांच्यामुळं संभ्रमाची परिस्थिती निर्माण होत असेल तर महाविकास आघाडीची घडी कशी बसणार हा प्रश्नच आहे. ब्युरो रिपोर्ट, सांगली न्यूज.